भंडाऱ्याची उधळण म्हणजे राज्यसभेतल्या चार खासदारांचा आज कार्यकाळ संपुष्टात आला. गुलाम नबी आझाद, शरद पवार या ज्येष्ठ नेत्यांनी नेहमीच पार्टी पॉलिटिक्सच्या पुढे जात देशाच्या हिताला प्राधान्य दिल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुलाम नबी आझाद यांची एक आठवण सांगताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले. शरद पवारांनीही आझादांच्या कारकिर्दीला उजाळा दिला. हम लोगों के लिए बहुत काम आने वाला. उन्होंने कहा भाई देखिए आप लोग हमको अखबार परिवार के सदस्य की चिंता करें. वैसी चिंता सत्ता जीवन में आती रहती है लेकिन उसे कैसे पचाना वो वाशिम से चुनाव लड़ने के लिए 1980 को कांग्रेस पार्टी के तरफ से खड़े हैं. मैं अपोजिशन में काम करता था और तब हमने जाकर वहां बताया कि कश्मीर से आए हुए हमारे साथी यहां से चुनाव लड़ना चाहते हैं. ये तो मौका हम उनको देंगे नहीं. कई फर्जी क्विटिंग इनके खिलाफ हम लोगों ने दी मगर गुलाम नबी जी वहां भरे उतरे से चुनकर आ गए. शायद संसद में गुलाम नबी ऐसे एकमात्र सदस्य हो कि जिन्होंने इस देश की गवर्नमेंट की जितनी डिपार्टमेंट जितनी कमिटीज है सभी में काम करने का मौका उनको मिला. तो ये कहूंगा कि महाराष्ट्र से जीत क्या कि मैं कभी इधर से निकला इधर डूबा उधर डूबा इधर निकला. ये मेरा जीवन ऐसे ही रहा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नाना पटोले आणि उदयनराजे यांची आज नवी दिल्लीत छोटे खानी भेट झाली. सोनिया गांधी यांच्या घराबाहेर ही भेट झाली. उदयनराजे यांनी नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. माऊलीचा गजर म्हणजे